मिरज येथील बसवेश्वर चौक ते भाऊराव चौक तसेच सिव्हिल हॉस्पिटल ते बालाजी मंगल कार्यालय व मिशन हॉस्पिटल समोरील असे विविध प्रमुख व राष्ट्रीय मार्गावरील वाहतुकीला अडथळा होत असल्याने खोक्यांचे अतिक्रमण मिरज महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील संभाजी मेथे व यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईच्या आधी महानगरपालिका यांनी खोकी धारकांना 2 दिवसाआधी नोटीस बजावून देखील खोकी धारकांनी खोकी हटवलं नसल्यानं ही धडाक्याची कारवाई यावेळी करण्यात आली. या कारवाईत भाऊराव चौक येथे चिकन 65 गाडीवाले यांनी वादावाद घालून महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्यास त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला. त्यांची चिकन 65 गाडी स्क्रॅप करण्यात येणार आहे. तसेच या सुमारे 100 खोक्यांवर अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून हातोडा चालवण्यात आला. अतिक्रमण निर्मूलन पथकाची कारवाई यापुढेही चालू राहील असे उपायुक्त स्मृती पाटील यांनी यावेळी सांगितले. हॉस्पिटलच्या दारात राष्ट्रीय महामार्गाचा जो प्रोजेक्ट डायरेक्टर आहे त्यांनी देखील आम्हाला कळवलं आलं होतं की तिथे पूर्ण अतिक्रमण रस्त्यावरचं काढावं. तसेच ही जरी PWDचा जरी रस्ता असेल तरी सदरची जागा जी बसवेश्वर पुतळ्याच्या पाठीमागची आहे ती अतिशय गलिच्छ घाण करत आहे. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक वेळा आम्ही त्यांना नोटीस दिलेल्या आहेत की घाण करू नका, संध्याकाळी दारूच्या बाटल्या इतर अनेक आवेदन इथं चालतात. अनेक वेळा आम्ही त्यांना सांगून एक खोकं काढायचं होईल तर 10 आणून ठेवलेले, जवळजवळ 25-1 कोटी इथं इलिगली लावलेले होते. त्यामुळं आज ही पूर्णतः मोहीम घेतलेली आहे. अनेक इथल्या भागातील नागरिकांचे दवाखान्यातील लोकांच्या तक्रारी होत्या की संध्याकाळच्या अतिशय वातावरण बिघडत आहे, त्यामुळं आज आम्ही सगळं पूर्ण अतिक्रमण काढल्याने यापुढे आम्ही इथं लावून देणार नाही. ही बाब चुकीची आहे आणि आज सगळं अतिक्रमण आम्ही महापालिकेचे अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांवर धावून जाण्यास कोणताही प्रकार सहन केला जाणार नाही असे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. अतिक्रमण कारवाई सुरू असताना नागरिकांनी बघण्याची मोठी गर्दी केली होती. या कारवाई दरम्यान मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू, तहसीलदार मिरज महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निशिकांत भुजबळ व दोन्ही पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी अतिक्रमण या कारवाई वेळी उपस्थित होते. तोहित मुल्ला, दक्ष पोलीस न्यूज, सांगली.